महाविकास आघाडीतील नेत्यांना नव्या सरकारचा दणका. 1 एप्रिल नंतर जिल्हा नियोजन समित्यांकडून मंजूर प्रशासकीय कामांना नव्या सरकारकडून स्थगिती. 1 एप्रिल नंतर सर्व जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समित्यांकडून मंजूर करण्यात आलेल्या प्रशासकीय कामांना नवीन सरकारने आज एक परिपत्रक काढून स्थगिती दिली आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांना हा दणका मानला जात आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी आता नवीन पालकमंत्र्यांची निवड होणार आहे. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्याही पुनर्गठन करण्यात येणार आहे. या नवीन समित्यांनी मान्यता दिली तरच 1 एप्रिल नंतर मंजूर कामांना निधी मिळणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या अखेरच्या कालावधीत जिल्हा नियोजन समित्यांना मोठ्या प्रमाणात निधीचे वाटप झाल्याचा आणि त्यांचा लाभ राष्ट्रवादी काँग्रेसला होत असल्याचा आरोप शिंदे गटांकडून करण्यात आला. त्यासाठी माजी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देण्यात आले. या पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या जिल्ह्याच्या 875 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला घाईघाईत मंजुरी दिल्याचा आरोप विजय शिवतारे यांनी केला होता. त्यानंतर नवीन सरकारकडून 1 एप्रिल नंतर प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समित्यांकडून मंजूर करण्यात आलेल्या प्रशासकीय कामांना स्थगिती देण्यात आली. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.